काय ग त्या दिवशीच्या फोन नंतर डायरेक्ट आज आठवण झाली का माझी? गिरीजा मला मला भेटायचंय तुला. बर उद्या भेटू शकलीस तर खूप बरं होईल. अंजली मी तुला तेव्हाही हेच विचारलं होतं की तुला काय एवढं महत्वाचं बोलायचंय ग आणि तेही माझ्याशी. हे बघ गिरीजा मागे जे काही घडलं ते आपण विसरून. मी प्रयत्न करेन. प्लीज मला भेटायचंय तुला आणि मला भेटून बोलायचंय कारण या सगळ्या गोष्टी मी फोनवर नाही बोलू शकत. ठीक आहे मी उद्या माझी कामं आटपल्यावर फोन करते तुला. मग ठरव कुठे भेटायचं ते. मी वाट बघेन तुझ्या फोनची. रागिणी हे रागिणी अगं नुसतं टाटाकडे बघून पोट भरणार नाहीये. हो बाजी हवी का? अरे काय तुझं लक्ष कुठे आहे? सुचत नाही हो काही. जीवाला नुसता घोर लागून राहिला माझ्या. साळगावकर बाई तुम्ही नका काळजी करू. जे काय समोर यायचं असेल ना ते येणारच आहे. जरा सुद्धा सुख म्हणून नाही माझ्या पोरीच्या नशिबाला. देवाने असं का लिहिलंय नेमकं तिच्याच नशिबात सगळं. लहानपणापासून एक पाय ओढत चालतीये. वाटलं हिचं लग्न तरी होईल की नाही कुणास ठाऊक. इकडून तिकडून लग्न झालं पण काही सुख आहे का तिच्या नशिबाला? नवरा हा असा आणि सासू तर शत्रू सारखी वागते. रागिणी अगं असं का बोलतीस? हे बघ काही झालं तरी ते आपले व्याही आणि जावई आहेत आणि कटकटी कुठल्या घरात नसतात. घरोघरी मातीच्या चुली. मला सांग उद्या तुझी सून आल्यानंतर तू काय तिला छाडणार नाहीस? नाही. सांभाळ रे बाबा. बघा अशी चेष्टेवारी दुनियादारी चालते का? माझ्या अंजूची तिकडे काय परिस्थिती झाली असेल आणि आपण इथे बसलोय स्वस्त. म्हणजे अरे सुहासरावांबरोबर तू तरी जायला हवं होतंस अंजूकडे. मला त्या घरात पाऊलही ठेवायचं नाहीये. ज्या बाईने ताईचा आणि तुझा एवढा अपमान केलाय तिचं तोंडही बघायचं नाही मला. ठीक आहे पण तुझ्या ताईला तर भेटू शकतोस ना तू. अरे उलट अशा परिस्थितीत श्रीकांत रावांना भेटायला तू रोज तिकडे चक्कर मारली पाहिजेस. तुम्ही माझ्या मागे का लागलेत? तुम्ही जाऊन का नाही बघून या भंड्या? नाही म्हणजे मी तिकडे गेल्यावर अजून काही नवीन राडा व्हायला नको म्हणून. येतं काय तुला त्याच्याशिवाय दुसरं? हे असंय देवा आधीच काय संकट कमी होती त्यात असा गुंड पाठवलास घरात. रागिणी बस आता पुन्हा पुन्हा तो विषय नको. हा हे मात्र खरं आहे की झालं गेलं सगळं विसरून आपण श्रीकांत रावांना भेटायला जायला हवं. उद्याच जाऊया आपण. तुमचं काम संपलं ना की तुम्ही तिकडेच थांबा. मी आणि बंड्या तिथे येतो मग आपण जाऊ तिच्याकडे. बर नाही पण मी तिकडे येणार नाही. मी बंड्या जेवून घे बघू.
माझ्याशी लग्न का केलं? मला का मागणी घातली? त्याला तुझ्यात कुठेतरी पद्मजा दिसली असणार. तो कायम तुझ्यामध्ये पद्मजाला शोधत राहिला आणि म्हणूनच त्याने लग्नानंतर तुझ्याकडून पद्मजा सारखं वावरणं, जगणं सगळं एक्सपेक्ट केलं. दिसते ना पद्मजा सारखी? पद्मजाच वाटते ना श्रीकांत? मी चालले तुम्हाला परत आणण्यासाठी. बघा तुम्ही लवकरच यातून बाहेर याल अगदी पूर्वीसारखे. मी जाते पद्मजाला जाणून घ्यायला, त्यांना ओळखायला, आणि मग मी तुमची पद्मजा होऊन येणार. वचन देते तुमची पद्मजा तुमच्या सोबतच असेल. तुम्ही सुद्धा मला वचन द्या, तुम्ही नाही विसरणार काहीच. अंजलीला विसरलात तरी चालले, पण पद्मजाला नाही विसरणार ना. जाते आणि लगेच येते. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, पद्मजासाठी. काय महत्त्वाचं बघतेस पेपर मध्ये? बाबा गोरखनाथ घाटकोपर वेस्ट, दुआ भी असर करती है. बस झालं शामल, आताच अशा एका बाबापासून वाचलोय आपण सुदैवाने, तरी पुन्हा तुझं तेच काय चाललंय ग? माझ्यावर जसे ओरडता ना तसं ते अंजली ओरडून दाखवा. तिच्या समोर गप्प असता देवासारखे. बस शामल, एकदा सांगितलं ना बस म्हणून. आधीच माझ्या डोक्याला कटकटी काही कमी आहेत का? महिना झाला पेढीवरती काही ऑर्डर्स नाहीत, काही कामं नाही आहेत. आता अशा ही टेन्शन्स नाही झेपत मला, नाही सहन होत. तेव्हा रोज घरात नवीन नवीन काहीतरी काढत जाऊ नकोस आणि मला तोंड उघडायला लावू नकोस. हे बघ, मी तुझ्यासाठी न बोललेलं चांगलं, कळलं? बाबा आज पेढीवर नाही गेला? नाही, सध्या पेढीवरती फारशी काही कामंही नाही आहेत आणि म्हणून पेढीवरच्या लोकांना काही दिवस सुट्टी दिली मी, म्हणून नाही गेलो. माझी काही मदत लागली तर सांगा. बाईसाहेब कुठे निघाला सांगाल का आम्हाला? ते तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत मला. अरे कशी तोंडावर वाक्य फेकते बघा ते. पद्मजा अशी नव्हती, कुठे जायची तेव्हा सांगून जायची. गिरीजाला भेटायला चालली. आणि होय, मी बाहेर गेल्यानंतर दार बंद करण्याचा प्लॅन करू नका, कारण यावेळेला मी शांत नाही बसणार. येते बाबा.
बोल सारा, आज सकाळ सकाळ माझी आठवण। रात्रभर झोपच नाही लागली, तुझी खूप आठवण येत होती हरी। माझी तीच हालत झाली ग। असं वाटतंय की लगेच तुझ्या जवळ येऊन तुझ्या कुशीत यावं। ग मग वाट कसली बघतेस, ये निघ लवकर, ये माझ्या घरी, लाईफ एन्जॉय करू मस्त। आता कसला एन्जॉय, दादूची तब्येत अजूनही बरी नाहीये, शुद्ध चाली नाहीये त्याला। अरे एकदा दादू पूर्णपणे बरा झाला ना की तू म्हणशील तिथे येईन। तू यायचीच तर वाट पाहतोय मी। मग काय, मग तू माझी नाही मी तुझा। खरच इतकी वाट बघतोयस तोय काय, मी आत्ताही यायला तयार आहे तुझ्या घराच्या बाहेर। तू फक्त बाईकवर बसायचं, मस्त जाऊ ना दोघे लॉंग ड्राईव्हला। काय नको नको, इतकी घाई कशाला, आपण दुपारी भेटू। मी एक्स्ट्रा लेक्चरचं कारण सांगून सटकते घरात। ओके, म्हणजे अजून वाट पाहायची। ओके बाय बाय। फोन होता आणि कोणाला भेटायचं ठरत होत? बाबा ते मी असाइनमेंट साठी कॉलेजच्या मैत्रिणीला भेटायचं फिक्स करत होते। पण मी तर एक्स्ट्रा लेक्चर बद्दल ऐकलं। ते हो ना, असाइनमेंट एक्स्ट्रा लेक्चर मध्ये देणार आहेत ना, ती नंतर मग भेटून कंप्लीट करायची आहे। नाव काय त्या मैत्रिणीचं? हॅरी। हॅरी हे मुलीचं नाव आहे? हो, ऍक्च्युली तिचं नाव हर्षा आहे बाबा, आम्ही सगळे तिला हॅरी म्हणतो। मला उशीर होतोय, मी निघते। फोन वाजतोय आणि तुम्ही दोघही इथे आता आणि फोन उचलत काय झालंय? ऐक बाई, हॅलो, हो हो इनामदारांचं घर। हा कोण? बर, दुपारी येऊ दे ना, येऊ दे दुपारी। हो घरी घरीच आहोत, घरीच आहोत। ठीक आहे, ठेवू। आऊ, कोणाचा फोन होता? सचिनचा। सचिन? कोण सचिन? सचिन पिळगावकर। अरे तुझा लहानपणीचा मित्र। काय तो स्वतः होता फोनवर? त्याचा सेक्रेटरी होता, त्याचा फोन होता। तो म्हणत होता इथे एरियात, तो आपल्या एरियात शूटिंग करतोय, भेटायला येतोय म्हणून। किती वर्ष झाली त्याला बघून, एवढासा होता आपल्या अंगणात खेळायचा तुझ्या बरोबर। इतक्या वर्षांनी माझी आठवण झाली त्याला। बर झालं ती बाया घरी नाही, तिला कळणारच नाही सचिन पिळगावकर येऊन गेले ते।
सचिन भाऊजींसमोर आपला लंगडत लंगडत इकडून तिकडे करत राहील उगा शोभा होईल घराची. बोलत का बसले? एवढी काम आहेत सगळं आवरायचं. आऊ मी जाते. मीही आवरायला घेते. सचिन अरे ये रे बाबा लवकर. एवढा मोठा माणूस घरी येणार म्हटल्यावर धड नको का दिसायला? कसे आपलं ते काय घातलं तुम्ही? तर धड कपडे घालाओ. आपल्याकडे सचिन येणार आहे, सचिन पिळगावकर. असं नको वाटायला की श्रीकृष्ण आला गरीब सुद्धा माझ्या भेटीला म्हणून. आपलं श्री तिकडे कुठली साडी घालू तेच मला कळत नाहीये. श्यामल सचिन आपल्याला भेटायला येणार आहे, आपलं घर आणि आपले कपडे बघायला नाही येणार आहे. तुम्हाला मला कसलं कौतुकच नाहीये. तुम्ही जा बघू हॉलमध्ये, मला आवरू द्या. चला जा. आधी मला आधी मला सांग, श्रीला नाश्ता दिलास? ती तुमची अंजली नावाची महाराणी आहे ना, तिने केली असेल व्यवस्था. बाबा काय ग, आज सचिन काका आले ना की आधी मी त्यांचा ऑटोग्राफ घेणार आहे, न विसरता. आणि त्याच्याबरोबर फोटो पण काढून घे. हो. काय ग, कशी वाटते? रापचिक. बरं वाटलं बे आता तू म्हंटल म्हणून. गौडू मला काही सुचतच नव्हतं अगं, म्हटलं कुठली साडी नेसावी, शेवटी ही काढली. बरी वाटते ना आई. बाकीची पण तयारी झाली आहे ना? हो झाली आहे खरी. ए सरू, सचिनजी येतील ना, त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवून आण घरी. श्यामल त्याची काही गरज नाही. गरज नाही काय, त्यांना कळू दे ना आपले किती मोठ्या मोठ्या मंडळींशी संबंध आहेत ते. तुला माहिती आहे ना सचिन इथे कशासाठी येतोय? तुला कळत कसं नाही ग? तुम्हालाच कळत नाही. इतक्या मोठ्या लोकांकडून कसा फायदा काढून घ्यावा हे कळत आणि मला शिकवताय. हे बघ, इथे गर्दी झाली आणि त्याला ती आवडली नाही आणि चिडून निघून गेला तो काय करणार आहे? अगं बाई असं आहे का आई? जाऊ दे, आपण ना हा प्लॅन ड्रॉपच करूया. हो चालेल. असं करूया का, ते आले की मग फोटो काढून घेतो आम्ही, मग फोटो दाखवू आम्ही शेजाऱ्यांना. हा आई नाश्त्याचं बघितलंयस ना? नाश्ता अगं ना मी बाहेरूनच मागवलाय. काय उगाच तिखट कमी आणि मीठ जास्त असं नको व्हायला. म्हणजे आला नाश्ता ना की मी तो गरम करून त्यांना देईन. आऊ कुठे? ती पूजा करते, तिला म्हटलंय लवकर आवर, सचिन काका यायची वेळ झाली म्हणून. सर्वे सगळं झालंय खरं, काम माझं काही राहिलं नाही ना. आओ तुम्ही एकदा त्यांना फोन करून बघा ना, म्हणजे विसरले विसरले नसतील ना. ते विसरणार नाही म्हणा, शिस्तबद्ध आहे असं मी ऐकलं त्यांच्याबद्दल. मला असं सारखं असं टेन्शन येतं. मी बघते दुसरी कामं राहिली आहेत.